गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधील प्राध्यापक रामचंद्र वणगे यांना अर्धचंद्र देण्याचा सूर तमाम विद्यार्थी आणि पालकांमधून व्यक्त होतोय. ट्युशनची सक्ती करून विद्यार्थ्यांची खुलेआम मुस्कटदाबी, गळचेपी आणि छळवणूक करणाऱ्या प्राध्यापक महाशयांचं नाव आहे रामचंद्र केरबा वणगे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये मॅथ्स हा विषय शिकवणाऱ्या सरांच्या नावातच तेवढं रामचंद्र उरलंय. बाकी गुण मात्र सुतराम जुळत नाहीत आणि कधीच जुळणार सुद्धा नाहीत. ट्युशनला आपण जिथं सांगतो तिथं जाण्याची सक्ती करून अक्षरशः लूटमार करण्याचं तंत्र या शासकीय तंत्रनिकेतनमधील रामचंद्र वणगे या प्राध्यापकांनी अवलंबलंय. उच्च पदवी घेतलेल्या या सरांची नीतिमत्ता पार रसातळाला गेल्याचं विद्यार्थी पालक सांगतात. इंटरनल मार्क आणि शैक्षणिक भवितव्य रामचंद्र वणगे यांच्या हाती असल्यामुळं उघडपणे बोलण्यास विद्यार्थी धजावत नाहीत. सरांच्या विरोधात बोलल्यास शैक्षणिक वर्षही वाया जाऊ शकतं अशी प्रचंड दहशत या प्राध्यापकानं निर्माण केली आहे. कर्णिक नगरातील संजीवनी मेडिकल्सच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या टेरेसवर ट्युशन घेतली जाते. तिथंच ट्युशनला जाण्याचा दम हे सर देतात. याच ठिकाणी ट्युशन लावलीच पाहिजे, अन्यथा परीक्षेत फेल करण्याची धमकी हे वणगे सर देतात. म्हणजे ही बाजार भुणवेगिरीच म्हणावी लागेल. शासकीय तंत्रनिकेतनात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब असतात, ज्यांना खाजगी तंत्रनिकेतन अर्थात खाजगी डिप्लोमा इन्स्टिट्यूटची फीच परवडत नाही म्हणून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षातही न घेता सर्रास ट्युशनची सक्ती करून लूटमार करण्याची प्रवृत्ती शैक्षणिक क्षेत्रासारख्या पवित्र ठिकाणी बाळावत आहे. ही शर्मेची आणि लांछनास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली. रामचंद्र नाव असलेल्या वणगे सरांच्या कारनाम्याची दखल तंत्रशिक्षण संचालकांनी घ्यावी आणि याला तात्काळ अर्धचंद्र द्यावा अशी मागणी होत आहे. या वणगे सरांनी मांडलेला शिक्षणाचा बाजार आणि बाजार भुणवेपणाला आळा घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. या अपप्रवृत्तीला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ इथं सोकावत चाललाय. हा सर्व प्रकार खुलेआम चालू असताना गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्राचार्य मौन बाळगून का आहेत असा सवाल देखील उपस्थित होतोय. प्राचार्यांनी डोळ्यावर पट्टी का बांधली, अथवा प्राध्यापक रामचंद्र वणगे यांनी प्राचार्यांच्या डोळ्यावर आर्थिकतेची झालर असलेली पट्टी बांधली आहे का असा प्रश्न पालकांनी केला. सोयीस्कर डोळे झाक करून प्राध्यापक वणगे यांना अभयदान दिलं जात आहे का ही शंका प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना सतावत आहे. वणगे सरांच्या रामचंद्राची ही कहाणी अशीच चालू राहील. पाहत रहा BR न्यूज चॅनल, सर्वसामान्यांचं हक्काचं चॅनल.